नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज न्यू फ्लॅश या सदरामध्ये उद्देशून चालू घडामोडी या अंतर्गत 1 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचबरोबर भारतीय स्तरावर कुठल्या दिवसासाठी किंवा कुठल्या थीमसाठी साजरा करण्यात येतो ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये 1 मार्च हा इंटरनॅशनल सिव्हिल डिफेन्स डे म्हणून साजरा करण्यात येतो। दुसरा आंतरराष्ट्रीय स्तरावर याला झिरो टॉलरन्स डे देखील संबोधलं जातं। आणि तिसरं भारतामध्ये लँड स्पोर्ट्स अथॉरिटीज फाउंडेशन डे म्हणून 1 मार्च साजरा केला जातो। या व्हिडिओमध्ये आपण या डेच्या संदर्भातील विशेष महत्व पाहूया। पहिला आपल्याला आलेला आहे की 1 मार्च हा जागतिक नागरिक संरक्षण दिन, ज्याला आपण इंटरनॅशनल सिव्हिल डिफेन्स डे असं संबोधलं जातं। नावच पाहिल्यानंतर जे सिव्हिल या शब्दाचा किंवा नागरी या शब्दाचा अर्थ आहे युद्ध सोडून किंवा युद्धात ज्या गोष्टींचा सहभाग नाही किंवा नॉन सैनिक यामध्ये आम आदमीचा सहभाग तयार होतो। तर 1931 पासून पॅरिस या देशामध्ये साधारणपणे जी काही वॉरलाईक सिच्युएशन असेल किंवा आपत्तीच्या काळामध्ये अशा सिव्हिल लोकांना नागरी लोकांना कुठेतरी एक प्रोटेक्शन किंवा डिफेन्सची सोय असावी या अनुषंगाने हा दिवस साजरा करण्यात आला। आणि 1931 मध्ये फ्रान्स स्तरावर असणारी ही जी काही छोटीशी ऑर्गनायझेशन होती या 1 मार्च 1972 ला संपूर्ण देशाने तिची आपण म्हणूया की आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण म्हणूया की मान्यता दिली। त्यामुळे प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय नागरिक संरक्षण दिन हा या संघटनेद्वारे साजरा करण्यात येतो। जगाला नागरिक संरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी दुर्घटना किंवा आपत्तीच्या वेळी बचाव व स्वतःचे संरक्षण यासाठी याचबरोबर एक जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा आपल्याला महत्व सांगून जातं। जी काही संस्था आहे तिलाच आपण इंटरनॅशनल सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन असं संबोधतो। जसं मी मेन्शन्स केलं 1931 मध्ये ही स्थापना करण्यात आली, परंतु सध्या तिचं हेडक्वार्टर आपल्याला जिनिवा स्वित्झर्लंड या देशामध्ये दिसून येतं। देशातील जे काही नागरिक आहेत त्यांची जीवित मालमत्ता, तसेच जे काही नागरिक संस्था आहेत, उद्योगधंदे आहेत, वसाहती आहेत, यांचं संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्त सहभागाने आणि शासकीय सहभागाने ही एक आपली नागरी संरक्षण व्यवस्था दिसून येते। 2021 मध्ये या इंटरनॅशनल सिव्हिल डिफेन्स डेच्या संदर्भामध्ये स्ट्रॉंग सिव्हिल प्रोटेक्शन टू प्रिझर्व द नॅशनल इकॉनॉमी हा थीम आपल्याला कोविड महामारीच्या काळामध्ये दिसून येतो। तर इंटरनॅशनल सिव्हिल डिफेन्स डे याला आपण जागतिक नागरी संरक्षण दिन असं संबोधलं जातो। जगामध्ये 1 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो। दुसरा डेला आपण मूव्ह करणार आहोत ज्याला झिरो डिस्क्रिमिनेशन डे असं म्हटलं जातं, शून्य भेदभाव दिवस असं म्हटलं जातं। कायद्यानुसार मानव हा किंवा मानवामध्ये कुठलाही भेद करणं हे आपण म्हणूया की अनुचित आहे। याला अनुसरूनच सर्व प्रसार हा जो काही केला जातो 1 मार्च या दिवशी समानतेचा, कायद्यासमोर समानतेचा हा संयुक्त राष्ट्रात या सर्व राष्ट्रामध्ये करण्याच्या दृष्टीनं, जाणीव होण्याच्या दृष्टीनं हा झिरो डिस्क्रिमिनेशन डे साजरा केला जातो। व्यक्ती लिंग असेल, वंश असेल, जात असेल, भाषा असेल किंवा विभाग असेल याच्या आधारावर भेदभाव न करणे हा झिरो डिस्क्रिमिनेशन डेचा आपला उद्देश दिसून येतो। आणि ज्या पद्धतीने तुम्हाला फिगरमध्ये फुलपाखरू दिसून येतं, तर हे फुलपाखरू या दिवसाचं आपण म्हणूया की झिरो भेदभाव दिवसाचं एक प्रतीक म्हणून साजर करण्यात येतं। हा जो काही भेदभाव आहे तो जेंडरच्या संदर्भात असेल, भेदभाव हा वंशाच्या संदर्भात असेल, रॅसिझमच्या संदर्भात असेल किंवा संपूर्ण मानवामध्ये एक समानतेचा उद्दिष्ट जावा या दृष्टीनं आपण
शून्य भेदभाव दिन साजरा केला जातो. आता शून्य भेदभाव दिन हा खऱ्या अर्थाने जो काही साजरा करण्यात येतो तो साधारणपणे मार्च 2014 पासून, आणि जी संस्था किंवा ज्या संस्थेच्या पुढाकाराने साजरा केला जातो तिलाच आपण UN एड संस्था असे म्हटली जाते. आणि जगामध्ये सर्वाधिक भेदभाव ज्या व्यक्तींविरुद्ध केला जातो, ज्या व्यक्तींना एड्स किंवा HIV सफर आहेत, त्या दृष्टीनं डिसेंबर 2013 पासून जो काही जागतिक एड्स दिवस आहे त्या जागतिक एड्सच्या अनुषंगाने UN एड्स या युनोच्या संस्थेनं हा दिवस संपूर्ण जगामध्ये डिस्क्रिमिनेशन डे म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षाचं थीम आपल्याला जे काही दिसतंय, एंडिंग इनइक्वालिटी इज द थीम ऑफ दिस इयर इव्हेंट आपल्याला दिसून येतोय. आणि जो काही तिसरा दिवस जो काही आहे ज्याला आपण भारतीय भूबंदरे प्राधिकरण स्थापना दिवस असं म्हटलं जातं, लँड पोर्ट्स ऍक्टिव्हिटी ऑफ इंडिया, नाव दिलेलं आहे लँड पोर्ट्स. याचा अर्थ भारताच्या सीमावर्ती भागामध्ये बंदरे किंवा बंदरांचं व्यवस्थापन, बंदरे सीमावर्ती भागामध्ये बंदरे याचा आपण सिंपल अर्थ असा धरू शकतो, जे काही आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत किंवा आंतरराष्ट्रीय जी काही माल वाहतूक आहे त्यांचं जे काही इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट होतं त्या अर्थानं एक पायाभूत सुविधा देणं, जेणेकरून आंतरराष्ट्रीय मानांकनातील सुविधा प्राप्त झाल्यानंतर प्रवासी आणि मालाची वाहतूक एक पारदर्शक पद्धतीने आणि अगदी झटपट होईल याला अनुसरून हा दिवस किंवा याचं महत्व सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा जर पाहिलं तर हा 01 किंवा 1 मार्च 2021 हा याचा 9th फाउंडेशन डेज आपल्याला दिसून येतो. आज ही लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया हे केंद्र सरकारचं जे काही गृह मंत्रालय आहे याच्या अंतर्गत काम करते. आणि जसं मी मेन्शन्स केलं की प्रवाशांना सुखसुविधा पुरवठा करून देणं किंवा लँड्सवर किंवा आपली जी काही बॉर्डर आहे त्यावर नाक्यांची अधिक बांधणी करणं, चेकपोस्ट बांधणं, त्यांचं मॅनेजमेंट करणं, त्यांचं व्यवस्थापन करणं ही या लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची मुख्य जबाबदारी आपल्याला दिसून येते. 2010 हा जो काही आपला अधिनियमचा आहे त्यामध्ये सुरुवात करण्यात आली आणि 1 मार्च 2012 पासून हा आपण दिवस साजरा करतो. या अंगाने 2021 हा 9वा दिवस आहे. जसं मी मेन्शन्स केलं, होम मिनिस्ट्रीच्या अंतर असल्यामुळे हेडक्वार्टर देखील आपल्याला नवी दिल्ली या ठिकाणी दिसून येतं. आणि जो काही 2019-20 जो काही पाकिस्तान आणि भारतामध्ये जो काही कर्तारपूर स्थानिक कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली त्यामध्ये देखील लँड पोर्ट्स ऑफ अथॉरिटी ऑफ इंडिया याचा सहभाग आपल्याला दिसून येतो. यावर आधारित आपण एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. खालील विधानाची UN AIDS किंवा आणि एड्स बाबत सत्यता तपासा, कुठलं विधान बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिलं विधान दिलेलं आहे युनायटेड नेशन्स प्रोग्राम ऑन HIV अँड एड्स, हा आपल्याला लॉन्ग फॉर्म दिलेला आहे. दुसरं दिलेलं आहे इट इज हेडक्वार्टर इन पॅरिस फ्रान्स. आणि तिसरं दिलेलं आहे द एजन्सी प्रमोट्स द गिप्पा प्रिन्सिपल. गिप्पा प्रिन्सिपल आपल्याला लॉन्ग फॉर्म दिलेला आहे. ग्रेटर इन्व्हॉल्वमेंट ऑफ पीपल लिव्हिंग विथ HIV फॉर्मेटली 1994. या संपूर्ण पर्यायाचा जर विचार जर केला तर या संस्थेचं जे काही UNAIDS हेडक्वार्टर आपल्याला ए जिनिवा स्वित्झर्लंड या देशामध्ये दिसून येतं. आणि जर पहिला आणि तिसरा ऑप्शन जर पाहिला तर युनायटेड नेशन्स प्रोग्राम ऑन HIV आणि एड्स हे जे काही पहिले स्टेटमेंट आहे ते बरोबर दिसून येतो. गिप्पा प्रोग्राम जो काही आहे ग्रेटर इन्व्हॉल्वमेंट ऑफ पीपल लिव्हिंग विथ HIV हाही आपल्याला या ठिकाणी ऑप्शन्स आपल्याला बरोबर दिसून येतो. संपूर्ण पर्यायाचा विचार जर केला तर आपल्याला 1 व 3 बरोबर असलेले दिसून येत आहे. Professor Peace Positive Vic, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.